नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा अर्थातच उत्तर प्रदेशच्या संदर्भात करणार आहोत. योगी आदित्यनाथ यांचं मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरू केलेला आहे आणि अर्थातच योगी आदित्यनाथ यांच्यासारखी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर आल्यामुळे अनेक शंका कुशंका आणि आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. मोदी आणि शहा या जोडगोळीनं थेट आदित्यनाथ यांना बसवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. भाजपच्या या खेळीमुळे भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आणि योगी आदित्यनाथ सारखा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा पुढे करून भाजप पुन्हा धार्मिक राजकारण खेळू पाहते का, असाही सवाल विरोधकांकडून विचारला जातोय. पाहूयात एक रिपोर्ट. वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे हे योगी आदित्यनाथ आता थेट उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या आणि संवेदनशील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसले. त्यांच्या निवडीने विरोधक पुरते हादरून गेले. योगी आदित्यनाथ सारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याला मुख्यमंत्रीपदी बसवून भाजप देशात पुन्हा धर्माचं राजकारण खेळू पाहत असल्याचा आरोप होतोय. तो ये विकास कुछ नहीं, अब ये इनको महंत को आगे करके अपने आरएसएस के एजेंडे को ये अब इम्प्लीमेंट करेंगे और पूरे उत्तर प्रदेश को ध्रुवीकरण में इसको बांटने की कोशिश करेंगे. ना ये लॉ एंड ऑर्डर को देख पाएंगे और ना ये डेवलपमेंट को देख पाएंगे. मुझे कोई संदेह नहीं है कि ये मोदी जी और संघ परिवार का लक्ष्य हमेशा था. उन्होंने विकास का एक मुखौटा बनाया था. उनमें कोई सोच नहीं है विकास के बारे में जो कि कांग्रेस ने पहले नहीं बताया हो, और कोई पार्टी भारत में नहीं है जो कि विकास के खिलाफ हो. तो बस ये कहते कहते कि हम सबका साथ सबका विकास, वो अब उस मकाम पर पहुंच गए हैं जहां कि वो समझते हैं कि उनकी बहुमत इतनी बड़ी हो गई है कि वो अपने असली एजेंडा को नाकाब करवाएं, और ये देख रहे हैं कि इसका सबूत है योगी आदित्यनाथ. भाजपने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोदींचा सबका साथ सबका विकास हाच अजेंडा उत्तर प्रदेशात चालवतील असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलंय. आफ्टर बिकमिंग सीएम ही सेड माय मोटो इज सबका साथ सबका विकास. सो लेट अस वेट एंड सी ना, व्हाई डू यू कम टू कंक्लूजन्स एंड देन स्टार्ट टू His effort is to take out the UP from the Bimaru tag. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र योगी आदित्यनाथ यांच्या निवडीमध्ये काहीच गैर वाटत नाहीये. योगींना मुख्यमंत्री केलं तर बिघडलं कुठं असा प्रतिसवाल संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी केला. तसंच योगी मुख्यमंत्री बसल्याने राम मंदिराचा मुद्दा मार्गी लागेल असंही मागो वैद्य यांनी म्हटलंय. भगव्या रंगाचा माणूस, भगव्या रंगाचे कपडे घातलेला माणूस मुख्यमंत्री झाला याबद्दल आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. आता ज्या गोष्टी BJP जाहीरनाम्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये असतील त्याच्यामध्ये जर राम मंदिराचा मुद्दा असेल तर त्याला चालना मिळेल. आणि राम मंदिराचा मुद्दा लवकर चालना मिळाली पाहिजे असं वाटणाऱ्यापैकी मीही एक आहे. युपीत प्रचंड बहुमत मिळाल्यानेच भाजप आता आपल्या मूळच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आल्याचं बोललं जात आहे. पण समजा भाजपने खरंच असं केलं तर मग विकासाचं काय? हा मुद्दा अनुत्तरितच राहतो. गंमत म्हणजे वाचाळवीर म्हणून ख्याती असलेल्या योगींनीच त्यांच्या मंत्र्यांना यापुढे जबाबदारीने बोलण्याचे आदेश दिलेत. पण आता यापुढे जाऊन मुद्दा असा आहे की स्वतः योगी आदित्यनाथ त्यांनीच दिलेल्या आदेशाचं पालन स्वतः किती करतायत ते. अर्थातच काही प्रश्न निर्माण होतात आणि या योगी आदित्यनाथांमुळे भाजप हा उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केलेला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या निवडीवरून सोशल मीडियावरती सुरू असलेला गदारोळ पूर्वग्रह दूषित आहे का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि सबका साथऐवजी हिंदुत्ववादी अजेंडा भाजप पुढे रेटतंय का हे त्या निमित्तानं आपण समजून घेणार आहोत. अर्थात आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत कुमार सप्तरशेट, आपल्यासोबत श्रीधर तिळवे आहेत जे लेखक आणि अभ्यासक आहेत, आपल्यासोबत भाई जगताप आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार, आणि आपल्यासोबत भाजपचे आणखीन एक वक्ते इकडे येतील आणि या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळाने सहभागी होतील. या व्यतिरिक्त खरं तर पहिला प्रश्न
विचारायचं आहे भाई तुम्हाला, कारण ज्या पद्धतीनं योगी आदित्यनाथ यांचं तिथे मुख्यमंत्री पदावरती आता विराजमान झालेले आहेत आणि त्यांची निवड झालेली आहे, विविध उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. तुमचा मुळात आक्षेप, पक्षाचा आक्षेप असेल, काँग्रेसचा तुमचा असेल, तो कशावरती आहे? भगव्या वस्त्रांवरती आहे की योगी आदित्यनाथ यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीवरती? असं आहे की भगव्या वस्त्रांवर कुणाचाही आक्षेप असण्याचं काहीही कारण नाही. त्याचं कारण असं आहे की त्यागाचं प्रतीक असलेलं ते वस्त्र आहे. दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात काही लोकांच्या त्या परिधानामुळे त्याचं खरं तर महत्त्व कमी होत चाललं आहे असं खेदाने व्यक्त करावं असं वाटेल. त्यामुळे त्यांच्या त्या भगव्या वस्त्राला काही आमचं विरोध असण्याचं कारण नाही. आपण एक साधी म्हण म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख कधीच नसतं. काळ जेव्हा सोकावतो त्यावेळेला काय होईल याच्या दृष्टीने सगळ्यांना, तुम्हाला आणि आम्हाला असलेली ही एक चिंता आहे. आता सगळ्यात प्रथम मंदार थोडंसं मला थोडासा वेळ द्या. त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेच्या पूर्वी, म्हणजे हे ऐतिहासिक, आपणच येथे होतो आणि त्यांचा ऐतिहासिक विजय झाला, आम्हीही स्वागत केलं कारण लोकांनी दिलेलं ते त्यांना मॅन्डेट होतं. 325 आमदार तिथून निवडून आले आणि त्याच वेळेला अमित शहा टी व्हीवर आले होते, बोलले होते की योग्यतेच्या आधारावर नेता निवड होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी खूप प्रचंड आनंदी होते, कारणही तसंच होतं, कारण यश त्यांना प्रचंड मिळालं होतं. आणि ते म्हणाले होते की ये एक न्यू इंडिया की शुरुआत है, नए भारत की शुरुआत है. आणि आता ती न्यू इंडिया की शुरुआत या दृष्टीने पण ते म्हणाले होते की भारत हा 65-70% जवळजवळ आता तरुण आहे, कारण आता त्याच्यामध्ये तरुण आदित्यनाथांचीही भर पडलेली आहे असं आपण समजून घेऊया. परंतु आता प्रश्न असा राहतो की आपल्याला आठवत असेल ज्या सोशल मीडियाचा आपण उल्लेख करत आहात किंवा युपीचा सगळा मीडिया ज्या वेळेला तिथे याची बैठक होती नेता निवडीची, त्या नेता निवडीमध्ये सर्वसाधारणपणे गेली 3 वर्ष आपल्याला एक सवय झाले की मोदी मोदी असं भाजपचे सगळे समर्थक पकडतात आणि ते योग्यही आहे कारण त्यांचे समर्थक आहेत ते. पण या इथे मात्र वेगळं घडलं. इथे मोदी मोदी ह्या नव्हते नारे, इथे योगी योगी हे नारे होते आणि ते इतक्या प्रचंड प्रमाणात होते की त्याच्यामध्ये त्या सगळ्या आवाजाच्या ह्याच्यामध्ये मग अमित शहा काय म्हणाले, देशाचे पंतप्रधान काय म्हणाले किंवा आणखीन को काय म्हणते हे सगळं विरून गेलं आणि आदित्यनाथांची ती निवड झाली. अर्थात ह्या निवडीला आपण संविधानिकच म्हणायला पाहिजे कारण ती त्या प्रक्रियेमध्ये झालेली आहे. परंतु संविधानिक पद्धतीने करून सुद्धा असंविधानिक काय असू शकतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून आमचा आक्षेप त्या गोष्टीला आहे की ज्या पद्धतीने बोललं जाते, भाजपचे अनेक नेते सुद्धा बोलत आहेत की ते 5 वेळा निवडून आले आणि हे खरं आहे की ते 5 वेळा निवडून आले. आता मग हाच निकष ओएसीला लावला तर चालेल का? ओएसी सुद्धा 2-3 वेळा निवडून आलेत ना. आज ओएसीला कधीच म्हणता येणार नाही की त्याचा चेहरा हा लोकशाहीचा चेहरा असू शकतो, नाहीच. मुळात धर्मांध आणि धर्मवादीच ओएसीचा चेहरा आहे, जे आम्ही सगळेच जण म्हणतोय. सर्व धर्म समभाव घेऊन चालणारा माझा पक्ष आम्ही सुद्धा म्हणतोय की ये नाही. मग आता यांना काय म्हणायचं हा प्रश्न एक नक्की हा प्रश्न येतो. या प्रश्नाबरोबर डॉक्टर कुमार सप्तर्षी, मूळ मुद्दा असा आहे की मुळात योगी आदित्यनाथ हे गेले अनेक वर्ष निवडून येत आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, संसदेमध्ये आहेत, हे एकीकडे. दुसरीकडे 325-326 आसपास ज्या वेळेला आमदार हे एका पक्षाचे एका राज्यानं निवडून दिलेले आहेत, भरघोस अशी ही संख्या आहे, त्यावेळेला त्या पक्षाने उपमुख्यमंत्री 2 असतील, एक मुख्यमंत्री असतील, हे न निवडून दिलेल्यापैकी दिलेले आहेत, त्यांच्या चॉईसने दिलेले आहेत. पण या 325-326 त्यांना तो चेहरा मिळाला नाही आहे जो त्यांना चेहरा हवा होता या संपूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, आणि म्हणून त्यांनी संसदेमधनं आता योगी आदित्यनाथ यांची निवड केली. हा सगळा प्रकार जर बघितला तर त्या प्रकाराकडे तुम्ही कशा दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण करता? असं आहे मंदार की जनादेश हा जरी लोकशाहीमध्ये महत्वाचा असला तरी जनादेशाचा अर्थ सत्तारूढ पक्ष कसा लावतो याला फार महत्व असतं. जनादेशाचा अर्थ
यांनी असं लावलेलं आहे की आता हिंदुत्ववादाला मान्यता मिळाली युपीमध्ये. आणि युपीमध्ये काय झालं याला फार महत्व आहे, कारण सर्वजण म्हणतात की केंद्राच्या सत्तेचा मार्ग युपीमधून जातो. आणि गुजरातची प्रयोगशाळा लहान होती, त्याच प्रयोगशाळेचे जे वैज्ञानिक होते म्हणजे अमित शाह, त्यांना गुजरातमध्ये आणण्यात आलं. असं यापूर्वी झालेलं नाही या राज्याचं त्या राज्यात. आणि आता गुजरात ही प्रयोगशाळा झालेली आहे हिंदुत्वाची, हिंदू राष्ट्र करण्याची. आणि दुःख काय, फाळणीचं दुःख, फाळणी झाली देशाची याचं नाहीये, कारण मग नाही तर आता दुसऱ्या फाळणीकडे ते का चाललेत, धर्माचा द्वेष एवढा का करतात, ती दुसरी फाळणीच आहे. तर धर्माच्या फाळणीचं दुःख हे आहे की पाकिस्तानला धार्मिक राष्ट्र मिळालं आणि आपल्याला मात्र सेक्युलर राष्ट्र मिळालं, हे दुःख आहे. आणि म्हणून सेक्युलरिझम हा त्यांचा शत्रू आहे आणि यांना अजून कॉन्फिडन्स नाही, म्हणून दोन उपमुख्यमंत्री नेमलेत, एक ब्राह्मण आणि एक दलित. म्हणजे एक ब्राह्मण आणि दलित यांच्या पाठीवर बसून ते हिंदुत्ववाद येणार आहे. हे फार दुर्दैव देशाचं की दलितांना ज्यांना गुलाम केलं होतं त्यांच्याच पाठीवर बसून हिंदुत्ववाद जुना येतोय. जातीची उतरंड येते, ती मनुस्मृती येते, पण हे का मानतात दलित हे सुद्धा पाहायला पाहिजे की दुसरा कोणाला जर बहिष्कृत केलं तर आपण सेफ असतो. तर आता पूर्वीच्या काळात दलितांना कसं हळूहळू बहिष्कृत करत अस्पृश्य मानलं असेल याचा नमुना दिसतोय. आज मुस्लिमांना सार्वजनिक जीवनातून बाहेर काढलं जाते, एकही तिकीट देणार नाही, बाहेर व्हा आणि तुमची मेजॉरिटी असली म्हणून काय झालं, आम्ही येतो, आम्हाला जनादेश कसा वळवायचा कसा मॉडिफाय करायचं माहित आहे. आणि म्हणून मुस्लिमांना उद्याचे अस्पृश्य आणि आजचे बहिष्कृत म्हणून केलं जातंय आणि याला लोक मान्यता देत आहे की हा जनादेश शहाणपणाचा नाही. जरी तो मान्य करायचा असला, मान्य केला पाहिजे, पण तो बदलायचाही प्रयत्न तितक्याच जोरात केला पाहिजे. एक 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 महत्वाचा मुद्दा आहे, एक महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर, तुम्ही जो उपस्थित केला की जनादेश आहे पण तो बदलायचा सुद्धा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि जनादेशाच्या म्हणजे इतका मोठ्या जनादेशाच्या आधारे हा त्याचा त्याचा अर्थ बदलायचा प्रयत्न ज्यावेळेला होतो त्याचा त्याच्यातनं खूप गोंधळ निर्माण होतात. त्या गोंधळातनं आलेल्या ज्या प्रतिक्रिया त्या प्रतिक्रियासुद्धा आपण अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीनं अजून ह्या क्षणाला बघायला पाहिजेत, कारण योगी आदित्यनाथ हे निवडून दिलेले लोकांनी प्रतिनिधी दिलेले आणि त्यावेळेला त्यांच्यावरती आक्षेप आहेत. हे सगळं श्रीधर तिळवे तुम्ही कसं बघता, कारण आदित्यनाथ हे नाथसंप्रदायाच्या शी त्यांचं नातं आहे आणि त्याबरोबरीनं त्यांचा जो हिंदुत्व आहे. एक डॉक्टर डॉक्टर तुमच्याकडे नाही येते मी, डॉक्टर मी तुमच्याकडे येतो पुन्हा. श्रीधर तिळवे यांना मी हा प्रश्न विचारतोय तत्पूर्वी की हे जी नाथ परंपरा आहे त्याच्यातनं आलेले आदिनाथ आहेत, त्यांच्या गोरक्षनाथाच्या त्यांचा जो मठ आहे त्याच्यातनं ते पुढे आलेले आहेत, पण तो पंथ किंवा तो नाथपंथ जो आहे तो म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद असं त्याचा अर्थ आपण काढायचा का, की त्यांनी आत्ता आदित्यनाथांचं जे स्वरूप आहे किंवा त्यांची जी प्रतिमा आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती म्हणजे हिंदुत्ववाद आहे, नेमकं कसं बघतं? नाही, हिंदू परंपरेत एका अर्थानं बघायला गेलं तर एक तर ती खरं तर शैव परंपरा आहे, त्यानंतर ती हिंदू झाली शंकराचार्यांच्यामुळं. तर तिथं आगम आहे आणि निगम आहे असं दोन्ही आहे. आणि आगम हे सर्व धर्मांसाठी, सर्व वर्णांसाठी, सर्व जातींसाठी खुले. आणि निगम परंपरा आहे ती वेद प्रामाण्य मानणारी, मनुस्मृतीला प्रमाण मानणारी. आणि संघ हा त्या पटडीतून बाहेर पडतोय असा आभास निर्माण करण्यात आलाय की खरोखरच ते आगम परंपरेला मिळत चाललाय. मोदींच्यामुळे हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांच्या पुढे पण निर्माण झालाय जे सुरुवातीपासूनच आगमवादी आहेत. म्हणजे आमची पंचायत आज अशी आहे की आदिनाथला पाठिंबा द्यायला गेलो आणि उद्या जर यांनी वैदिक आणला म्हणून स्मृती आणली तर आमचा सत्य विरोध आहे त्याला. हे तर ठामपणानं सांगतो. इथं सुरुवात फार चांगली झाली की भगवं वस्त्र ही बीजेपीची मक्तेदारी नाही. इथं अनेक भगवे वस्त्र घालणारे आमच्यासारखे लोक आहेत ज्यांचा आगमवादावर विश्वास आहे, ज्यांचा शिवांच्यावर विश्वास आहे, ज्यांचा बुद्धावर विश्वास आहे, ज्यांचा महावीरावर विश्वास आहे. ही एक वेगळी आगम परंपरा आहे जी वेद मानत नाही, मनुस्मृती मानत नाही, वर्णव्यवस्था मानत नाही, जाती व्यवस्था मानत नाही. हे क्लिअर कट आता पिक्चर आम्हाला देणं गरजेचं बनलंय, कारण काँग्रेसनं आणि इतर लोकांनी ते दिलं नाही म्हणून आमच्यासारख्या लोकांना आता पुढे येऊन ते द्यायची वेळ आली. मी इथं आलोय ते भगव्या वस्त्रात त्यासाठीच. पण आम्ही ह्या गोष्टीकडे निश्चितपणे आता बारकाईनं नजर ठेवून असणार आहे की गोरखनाथांच्या नावाखाली हा वैदिक अजेंडा आणणार आहेत का, हा
जाती व्यवस्थेचा अजेंडा आणणार आहेत का, तर मग आता आम्हाला सुद्धा या लढ्यामध्ये सेक्युलरिझमच्या बाजूने उतरावं लागेल आमची वस्त्र धारण करून, काय पर्याय नाही. परंतु जर वर्णव्यवस्थेचा अंत होणार असेल, जाती व्यवस्थेचा अंत होणार असेल आणि मुख्य म्हणजे वेद प्रामाण्य नष्ट करत असतील हे लोक, मनुस्मृती फेकून देत असतील, तर मग आम्ही यांचा काहीतरी पॉझिटिव्ह विचार करू. अर्थात भाई तुम्ही बोला तुम्ही. मला खरोखरच आपलं मनापासून कौतुक करावंसं वाटेल. माझ्या कौतुकाने तुम्हाला फारसं हासिल होणार नाही, परंतु एवढं नक्की की या देशाची लोकशाही प्रगल्भ व्हावी यासाठीचा विचार भगवा वस्त्र परिधान करून सुद्धा त्या पंथातली जेव्हा व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा त्याला फार मोठं महत्त्व राहतं. आणि हे खरं आमचं आमच्या भगव्याचं खरं वैशिष्ट्य आहे. आमच्या परंपराही तशाच आहेत. अगदी ऋषी मुनींपासून जर आपण घेतलं तर त्याला त्यातलं डावं उजवं हा ह्या विषयात मी जात नाही, कारण तो माझा विषय नाही आणि त्याच्यावर अधिकारी वाणीने बोलण्याचं माझी योग्यता सुद्धा नाही. परंतु एवढं मात्र नक्की की या देशाने जे इतकी वर्ष हजारो वर्ष जे भोगलं आणि त्याच्यातून ही लोकशाही जी आज तुम्ही आम्ही जी काही हासिल केलेली आहे, प्रस्थापित जी केलेली आहे, जी जगातली सगळ्यात मोठी आहे आणि तिचं वैभव असं आहे की तिचं वैभव या देशातल्या सगळ्या जाती धर्माचं एकत्र असा हा जो काय आमचा हिंदुस्थान आहे हे त्याचं वैभव आहे. आज त्यालाच कुठेतरी फाटा देण्याची भूमिका जी संघाने नेहमीच वापरली आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे युपीमध्ये जे घडलंय जे डॉक्टर सुद्धा म्हणाले की ती आता एक गुजरातमधली फॅक्टरी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री म्हणून आता ती युपीमध्ये आपल्याला पाहायला मिळते का, अशा प्रकारची भीती निर्माण घेण्यासारखं त्या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे. आपण तिथे उपमुख्यमंत्र्यांचं बोललात म्हणून फक्त तेवढंच बोलतो. उपमुख्यमंत्री जर आपण बघितले दोन आहेत हे खरं आहे. त्याच्यातले उपमुख्यमंत्री पदाचे जे एक हे आहेत नेते आहेत ते मुझफ्फराबाद याच्यामध्ये दंगलीमध्ये मध्ये त्यांचं हे आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नाव आहे, त्यांच्याच नावावर त्या दंगली आहेत. त्यांच्याच म्हणजे अनेक राज्य आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा आहेत. आणि म्हणून हा एजेंडा जो दिसतोय हा पूर्णतः एजेंडा जो आहे तो मनुवादाचाच. या देशाची घटना ज्या घटनेने तुम्ही आम्ही जगभरामध्ये हे आहोत, तुम्ही आम्ही ओळखले कशाने जातोय आज जगामध्ये, लोकशाही कशाने ओळखली जाते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने ती ओळखली जाते आहे. आणि त्या घटनेच्या ज्या परंपरा आणि त्याच्या कक्षा तोडण्याचा मोडण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते आज ते जर त्या याच्या सत्तेवर लोकशाहीच्या उच्च पदावर जर बसत असतील तर ते कोणती लोकशाही मानतात हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या समोर आहे, जो त्यांच्याही मनात आहे. डॉक्टर सप्तरजी नक्की हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, पण नक्की पण डॉक्टर सप्तरजी हे थोडंसं घाईचं होत नाही का, म्हणजे योगी आदित्यनाथ आल्या त्यांना विरोध सुरू झाला, हे सगळं ज्या पद्धतीनं होतंय, एकीकडे संपूर्ण बहुमत असलेल्या पक्षांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतलाय, थोडा काळ देऊन देण्याची तयारी आपण दाखवू शकत नाही का? नाही नाही, हा घंटानाद आहे. भगव्याचं फार कौतुक करायचं कारण नाहीये. भगव्या अनेकांनी घातल्या आहेत. विशेष म्हणजे तुम्ही जर विचारलं मुस्लिमांना की सुफी कलर म्हणजे काय, भगवा कलर, तर सुफी कलर म्हणजे भगवा कलर. सुफी सुद्धा घालत होते, तर तो संत परंपरेचा आहे. आणि ही जी काँग्रेसला न जमलेली लढाई आहे, काँग्रेसला अपयश आलं म्हणून यांनी काही घाबरून जायचं कारण नाही. आपल्या देशामध्ये वैदिक परंपरेच्या विरुद्ध त्यांनी आगम निगम सांगितलं, आम्ही ते श्रमण परंपरा म्हणतो, ज्यात भगवान गौतम बुद्ध येतात, कबीर येतो, महात्मा फुले येतात, बाबासाहेब आंबेडकर येतात, महात्मा गांधी येतात. ही श्रमण परंपरा बंडखोरीची आहे. फक्त आता जर काँग्रेस पुरतच आपण सीमित केली ही परंपरा तर अडचण येते. ही सर्व भारतीयांनी मिळून आता हे आक्रमणाला तोंड द्यायला पाहिजे. पण हे आक्रमण 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 तुम्ही जे म्हणताय ते आक्रमण अजून तुम्ही म्हणताय घंटानाद. हा घंटानाद आहे की मोदींनी ती घंटा बांधली त्यांच्या गळ्यामध्ये? नाही नाही, हे समाजामध्ये द्वेष पसरवणारे जे लोक आहेत त्यांना जर तुम्ही सीएम द्यायला लागला
तर उद्या हजारो लाखो गुंडांना दंगली करणाऱ्यांना धर्मद्वेष करणाऱ्यांना लेजिटमाइज केलेलं आहे. हा त्याच्यातला खरा भाग आहे. तुम्ही त्यांना सेम करता म्हणजे निवडून येण्यामध्ये काय, त्या तिथं तो त्यांचाच मतदारसंघ आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही जी नाथ संप्रदायाची परंपरा, याचा आद्यजन हे महिला आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही नाथ संप्रदायाच्या लोकांना विचारा आणि हा स्त्री पुरुष समानतेचा करता निघालेला पंत, कारण आपल्याकडे धर्मापेक्षा संप्रदाय हे करेक्टिव्ह फॅक्टर म्हणून होते. गौतम बुद्धाच्या काळामध्ये 650 संप्रदाय होते. तर ह्या संप्रदायांची मोठी परंपरा आहे, म्हणून त्या संप्रदायातलं एका कोणाला मानणं याला काही विशेष महत्वाचं नाही. पण योगी जे बोलतात ते त्यांच्या स्वतःच्या परंपरेशी सुद्धा गद्दारी आहे. त्या सोडून सुद्धा बोलतात. असा माणूस विकास कसा करणार? आणि खरं यांना विकास करायचा का? यांना हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणजे स्वतःची सत्ता पाहिजे. खरं असं आहे की हिंदू जेव्हा हिंसक होतो तेव्हा त्याला हिंदुत्ववादी म्हणतात. म्हणजे हिंदुत्ववादी व्हायला हिंदू पण सोडवा लागतं. हे इतकं जर आहे तर मग हे कशासाठी? तर त्यांचं कॉन्फिडन्स वाढलेलं आहे, आत्मविश्वास वाढला. आम्ही बाबरी मस्जिद पाडली, बाबरी मस्जिद उत्तर प्रदेशमध्ये, आता आम्ही राम मंदिर करून दाखवतो. हा त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे याचं हे द्योतक आहे. आणि ते डेंजरस आहे. एक 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 छोटासा अडवाणी नाही, त्यांचा नेता ज्याने बरे दिवस दाखवले पायाभूत, नाही तर कोण विचारत होतो भाजपला? नाही नाही, एक एक मिनिट डॉक्टर सप्तर्षी, एक 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 छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवूया. ब्रेक नंतर अर्थातच आपल्याला समजून घ्यायचं की योगी आदित्यनाथ ही काय व्यक्ती आहे, कशा प्रकारची व्यक्ती आहे, कारण त्यांची आत्तापर्यंतची जी ओळख आहे ती ओळख अतिशय भीषण आहे. त्यांची जी काही ज्या पद्धतीची वाक्य आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत ती सुद्धा वाक्य पाहता अगदी एखादा हिंदू माणूस सुद्धा आश्चर्यचकित होईल, धक्का बसेल अशा प्रकारची अनेक वाक्य आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवरती योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रीपदी येण्याने उत्तर प्रदेशच्या काय गदारोळ होतोय ते आपल्याला समजून घ्यायचं. छोट्याशा ब्रेक म्हणतो. पुन्हा एकदा स्वागत. आपण योगी आदित्यनाथ यांच्यावरती चर्चा करतोय आणि या चर्चेमधनं समजून घेतोय योगी आदित्यनाथ नेमके आहेत कोण आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या नावावरती इतके मोठे गंभीर आक्षेप येत आहेत त्याचा अर्थ काय आहे. आपले प्रेक्षक काय म्हणतात सुरुवातीला ते पाहूयात. ज्ञानेश मोरे म्हणत आहेत, आदित्यनाथ हे मुस्लिमांच्या विरोधात आहेत, हा नकली पुरोगाम्यांचा अपप्रचार आहे. अप्पासाहेब जाधव पाटील म्हणत आहेत, भाजप युतीत हिंदुत्ववादी अजेंडा राबवणार नाही, म्हणूनच मोदींनी आदित्यनाथांसोबत 2 उपमुख्यमंत्री दिलेले आहेत. ईश्वर फड म्हणत आहेत, मुस्लिमांना भीती दाखवण्यासाठी असा प्रचार केला जातोय, मोदींचीही अशीच भीती दाखवली जात होती. मिलिंद कांबळे म्हणत आहेत, योगी आदित्यनाथांची पार्श्वभूमी पाहिल्यास ते हिंदुत्ववादी अजेंडा नक्कीच राबवतील असं दिसतंय. आणि निखिल चनशेट्टी म्हणत आहेत, उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यापेक्षा विकासाचा अजेंडा राबवणं हे गरजेचं आहे. अर्थात ह्याच चर्चेच्या अवतीभोवती आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे, जो खरं तर श्रीधर त्रिवे आपल्याला विचारायचा आहे की या ज्या परंपरा आहेत, हा जो एक प्रकारचा गोंधळ उडालेला आहे, म्हणजे भगवा वस्त्र घातलेला माणूस आला आहे म्हणून त्याला विरोध करायचा असा एक प्रकार त्याच्यामध्ये दिसतोय. ज्या माणसाला निवडून दिलेला आहे आत्तापर्यंत अनेक वर्ष, त्या माणसाला स्वीकारायला लोकशाही व्यवस्थेतनं आपल्याला काहीच हरकत नाही आहे असंही आहे. आणि हे सगळं असताना जी वक्तव्य आलेली आहेत योगी आदित्यनाथांची आत्तापर्यंतची जी वक्तव्य आहेत, अगदी हिंदूंनी 10 मुलं त्यांची असावीत अशा प्रकारचं जे काही त्यांचं वक्तव्य होतं, हे सगळी वक्तव्य पाहता योगी आदित्यनाथ हे खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणताय त्या नाथ परंपरेचे आहेत का असा प्रश्न पडावा. जर तुम्ही जी नाथ परंपरा आमच्यासमोर मांडताय त्या परंपरेचे आहेत किंवा नाहीत असा प्रश्न पडावा, अशी व्यक्ती तिकडे आहे म्हणून हे आक्षेप आहेत असं म्हणायचं का आपण? नाही, नाथ संप्रदायाच्या नावाखाली वैदिक अजेंडा आणला जाणार असेल तर त्याला नाथ संप्रदायातल्या लोकांनीच विरोध केला पाहिजे, आम्ही शैव लोकांनी तर केलाच पाहिजे, त्याला पर्यायच नाही आहे. आणि आदित्यनाथ 10 मुलं वगैरे हे सगळं बकवास आहे, हे सगळं तोंडावर सांगायला पाहिजे त्यांना आता दुसऱ्या संन्यासांनी पण, की अशा पद्धतीची विधानं कृपया देऊ नका. देशाच्या विकासासाठी ही अत्यंत घातक विधानं आहेत. म्हणजे ती नाथांची असली तरी, कुठल्याही नाथाची असोत, हा देशाला लोकशाही कंट्रोल जर आपल्याला पॉप्युलेशन कंट्रोलच्या द्वारेच होऊ शकतो हे अत्यंत सत्य आहे. धर्मांध राजकारण येणार असेल आणि धर्मांधतेचा
म्हणजे चांगला धर्माचा मुखवटा उत्तम घालायचा आणि प्रत्यक्षात धर्मांधता आणायची असं काही चालणार असेल तर आदित्यनाथाला ठामपणे विरोध केला जाईल नंतर, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. या देशातला जो बहुजन हिंदू आहे ना, त्याने एक चान्स देऊन बघितलाय आणि तो चान्स यासाठी दिलाय, त्यामध्ये तथाकथित सेक्युलर असं म्हणायची पाळी आता या लोकांनी आणली, त्या लोकांनी ती जागा निर्माण केली आणि त्यांनी जागा निर्माण केली, पोकळी निर्माण केली. शहाबानोच्या वेळेला जे काय झालं त्याचा नेमका बहुजन समाजावर काय परिणाम होतोय याचा अंदाज सुद्धा आला नाही. तिथून बीजेपी वाढला, बीजेपीनं एक निर्माण झालेली पोकळी भरली. आता हा चान्स त्यांना दिलाय, त्यांनी तो कसा वापरायचा, वैदिक ब्राह्मणी पद्धतीने ते वापरणार असेल तर विरोध असणार हे नक्की समजा. अर्थात या सगळ्या प्रवादामध्ये सगळ्यात जो मुद्दा आहे डॉक्टर कुमार सप्तर्षी, की मुळात भाजपनं एकीकडे सुरुवातीला जे सांगितलं की सबका साथ सबका विकास उत्तर प्रदेशमध्ये, आणि त्या पद्धतीनं तसं त्यांना बहुमतसुद्धा मिळालं, एकीकडे त्यांनी उत्तर प्रदेशाच्या विकासाच्या संदर्भात अनेक घोषणा केलेल्या आहेत, खुद्द पंतप्रधानांनी येऊन झंझावती दौरे तिकडे केलेले आहेत आणि तिथे त्या पद्धतीची आश्वासनं दिलेली आहेत. हे सगळं असताना कुठेतरी आता तुम्ही ही जी भीती व्यक्त करताय की येणाऱ्या काळामध्ये राम मंदिर, येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशमधली अशांतता, हे सगळं असणार आहे की एक प्रकारे याच मंडळींना एकत्र आणून तिकडे उत्तर प्रदेशच्या चे कारभारी नेमलंय आणि म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये एक प्रकारची शिस्तीची घंटा ही येणाऱ्या काळामध्ये असणार आहे, आणि कदाचित त्यामुळेच ही जी तिथे अस्थिरता निर्माण करणारी जी माणसं आहेत भाजपची अंतर्गत, तीच आता पुढे शांत राहतील असं काही एक वेडा आशावाद त्याच्यामध्ये आपण धरायला काय हरकत आहे? नाही नाही, याच्यामध्ये आपण जर असं म्हणायला लागलो की बहुमताचा आदेश बहुमताचा आदेश, तर बहुमताचा आदेश लोकशाहीचा आणि खरोखरच्या लोकप्रियतेचा इंदिरा गांधींना मिळाला होता, पण त्यांच्या कार्यकालात पक्षाला बाजूला सारून त्या हुकुमशहा झाल्या आणि पक्ष गप्प झाला, म्हणजे पक्षांनी साथे दिले नाही अमुक, तर बहुमताचं फार कौतुक आपल्या देशात होता कामा नाही. हा आपला इतिहास, आपला इतिहास आपण शिकला पाहिजे. तर आज बीजेपीकडे जे बहुमत आहे ते असं भयावच आहे, त्यामुळे भीती म्हणजे काय, ही एक काहीतरी बागुल बॉ नाही आहे, प्रत्यक्षातली भीती आहे. आणि जगामध्ये बहुतेक हुकुमशहा आले ते लोकशाहीतून आलेत, मग त्यांनी नंतर लोकशाही रद्द केली हा भाग वेगळा, परंतु इंदिरा गांधींनी जर केलं तर हे का नाही करणार? इंदिरा गांधी तर वेगळ्या परंपरेतल्या होत्या. प्रश्न असा आहे की काँग्रेसवाल्यांनी त्यावेळेला आम्ही लोक भूमिगत राहत असताना आमच्यावर हल्ले नाही केले, ते असं म्हणायचे की बुवा हे बरोबर नाही केलं इंदिरा गांधी, पण आम्ही काही करू शकत नाही. यांच्या 45 हिंसक संघटना आहेत, ते सत्तेवर असले तरी ते हिंसा करतात, सत्तेवर नसले तरी करतात. आज अभाविप तशी मध्यमवर्गीय संघटना होती, ती सुद्धा जाऊन युनिव्हर्सिटीत गोंधळ घातले. आता सगळीकडे राज्यपाल आरएसएसचे येणार, सगळीकडे सीएम हिंदुत्ववादी येणार, हे भयावह नक्कीच आहे. कारण हिंदुत्वाचा अर्थ ते सांगणार, हिंदुत्वाचा अर्थ विकास अजिबात होत नाही. आणि योगी लोक तर विकास करायचे म्हणलं तर ते संसारात गुरफटले म्हणून त्यांनी तर अजिबात विकास करायचा नसतो. संसार करायचा नाही म्हणजे काय? संसार करायचं नाही हे बंधन असणाऱ्यांनी विकासाचं बोलायचं म्हणजे नाटकच आहे ना. तर ते एक खेरी आहे जुन्या सवर्णांची. ब्राह्मणांमध्ये दर श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला किंवा नागपंचमीला एकत्रित जानवं बदलतात आणि त्याच्यात जे खातात ते शेण असतं, पण म्हणतात ते पंचगव्य. दुसऱ्यांनी खाल्लं की शेण आणि आपण खाल्लं की पंचगव्य, ही थेरी आहे ती. म्हणून हे एकदा नीट समजून घेतलं तर आता चाललाय तो नाथ संप्रदायाची ते प्रमुख असले तरी नाथ संप्रदायाचा संदेश देत नाही. नाथ संप्रदायाचा संदेश महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊली त्याच संप्रदायाचे, ते भक्तिमार्गी आहेत, सगळ्यांना जोडणारे आहेत. मग हे कुठे जोडणारे, हे तोडणारे आहेत. म्हणून ती भीती रास्तपणे मनामध्ये आली तर ते गैर नाही आहे. एक मुद्दा त्यातला जो महत्वाचा आहे भाई, तुम्हाला विचारायचा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी आता जे कुमार सप्तर्षी म्हणाले की बहुसंख्य म्हणजे बहुमत भयावह आहे, हे याला काय अर्थ नाही ना. आज जर लोकांनी इतकं बहुमत त्यांना प्रदान केलेलं आहे, त्या पद्धतीनं विरोधक तिथे शिल्लक नाही आहेत किंवा विरोधकांची ती जागा
पूर्णपणे व्यापली आहे भाजपने, तर हे मोठ्या दिलाने हे कराल. एक एक मिनिट डॉक्टर तुमच्याकडे येतो. नाही, बहुमताला भयावं म्हणणं ह्या गोष्टीकडे आपण खरं कसं बघता भाई? त्याचं कारण मुळात हे अशा पद्धतीचं बहुमत मिळालं होतं काँग्रेसला, पण इतकं नसेल कदाचित, पण थोड्याफार फरकानं याच्यापेक्षा जास्ती पण मिळालं. मग या बहुमताला भयावं म्हणणं युपीमध्ये लोकशाहीमध्ये असताना बहुमताला भयावं म्हणणं हे तुम्हाला पटतंय? मला पटत नाही. परंतु जर आपण घटना बघितल्या सगळ्या, ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचं बहुमत मग राज्यात असो किंवा केंद्रात असो, ज्याची डॉक्टरांनी सुद्धा उल्लेख केला, त्यांच्या त्या विशिष्ट शैलीमध्ये त्यांनी तो केला, इंदिराजींबद्दल तो केला, आणि आम्ही कधीही त्या याचं इमर्जन्सीचं किंवा याचं आम्ही कधी समर्थन केलं नाही, कोणीच केलं नाही. परंतु ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण त्यावेळेला प्रचंड बहुमत होतं. परंतु डॉक्टर आपल्याला आठवण करून देतो, तुम्हाला आठवण करून देण्याची खरं तर गरज नाही, की याच्यानंतरसुद्धा जेव्हा 78 78 ह्या सगळ्या याच्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त यश खरं तर काँग्रेसला मिळालं आणि इंदिराजींना मिळालं. परंतु त्या एक झालेलं जे ती त्या काळामध्ये झालेली चूक परत कधी त्यांनी रिपीट केली नाही, हे फक्त मुद्दाम सांगतो आपल्याला. राहिली गोष्ट, आमचे मित्र इथे या ठिकाणी म्हणाले की आम्ही जो काय काँग्रेसने जो काय अजेंडा चालवले त्याच्यामुळे ह्यांना संधी मिळाली. ही गोष्ट खरी आहे की लोकशाहीमध्ये जिथे बहुमताचा विषय आहे, बहुमत हे चांगलंच, म्हणजे कारण ते लोकांची एक पोच पावती आहे की बाबा हा माणूस एवढ्या लोकांपर्यंत पोचलाय की हा पक्ष एवढ्या लोकांपर्यंत पोचलाय. पण दुर्दैवाने पक्षाचा जो एक विचार असतो तो त्या सगळ्या लोकांपर्यंत पोचला का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. आणि उलट त्या बहुमताच्या जोरावर ज्या वेळेला अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत, युपीची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत, मग ते ह्याचं असेल, मागच्या वेळेला सपाला आलेलं बहुमत असेल, किंवा लालूना बिहारमध्ये असेल, किंवा यांना मोदींना गुजरातमध्ये असेल, किंवा तत्सम ही सगळी जी बहुमत मिळत गेलं, अगदी डाव्यांना सुद्धा तिथे मिळालेलं हे जे बहुमत असेल, हे जर आपण जर पाहिलं तर त्याच्यातनं त्या बहुमताचा कैफ, त्या बहुमताची एक नशा ज्या वेळेला नेतृत्वाला हे होते त्यावेळेला त्या ह्याचा बहुमताचा कुठेतरी भीती वाटायला लागते, आणि म्हणून मग त्याच्यातनं असे शब्द निर्माण होतात, पाशवी बहुमत किंवा आता जे काय आता आपण म्हणालात त्या पद्धतीने. आणि ह्यासाठीच मी म्हणतोय की एक एक साधं उदाहरण, 2014 साली एक अभूतपूर्व असं यश मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाला मिळालं, 384 लोकं आली, आणि त्यांनी सगळ्यात पहिलं काय काम केलं, पहिल्या ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये लँड आपला ह्याचा कायदा जो आहे जमीन अधिग्रहण कायदा तोच रद्द करण्याचं त्यांनी हे केलं. म्हणजे जो कायदा त्याच सभागृहामध्ये 39 वर्षाने सगळ्यांच्या चर्चा होऊन झाला, ज्या कायद्यासाठी अनेकांनी आंदोलनं केली, काही लोकांच्या आहुती सुद्धा झाली, जो कायदा त्या सभागृहात तयार झाला त्याच सभागृहामध्ये त्यांनी तो रद्द करण्याचा हे केला ना, मग अशा वेळेला बहुमताची भीती वाटणं स्वाभाविकच आहे. एक एक तुम्ही म्हणताय की बहुमताची भीती वाटणं हे स्वाभाविक आहे, कारण पाशवी बहुमताची तुम्ही पाशवी म्हणताय, पाशवी हा शब्द वापरताय, तो शब्द मी नाही वापरणार, पण अर्थात वापरूच नका, अर्थात नाही अर्थात वापरणार नाही, त्याचं कारण पाशवी तुमच्याकडे असलं की ते पाशवी नसतं, आणि मी त्याचंही समर्थन केलं नाही, मी त्याचं समर्थनच केलं नाही, मी त्याचं समर्थनच केलं नाही, मी इमर्जन्सीचं समर्थन केलं का? नक्की नाही. पण मूळ मुद्दा पुन्हा श्रीधर जो समजून घ्यायचा आहे, योगी आदित्यनाथ हे जे रसायन आहे, हे रसायन येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा जरा काही बरं काम करेल तिकडे अशी अपेक्षा, अशी वेळी अशा ठेवायला हरकत आहे? माझा स्वतःचा अंदाज असा आहे की ते विकासाच्या दिशेनं पावलं टाकायचा कदाचित प्रयत्न करतील, आणि त्याने तसं काय केलं नाही ना तर तुम्ही लक्षातच घ्या, इंदिरा गांधीनं सुद्धा या लोकशाहीनं बरोबर जागा दाखवून दिलेली आहे. तुम्ही लोकांच्या विरोधात जाऊन, आणि मुख्य म्हणजे मला इथं काँग्रेसवाल्यांना जास्त सांगायचं आहे की बहुसंख्याकांना प्रायोरिटी द्या बाबा, इतकं पण म्हणजे बहुसंख्याला टेकन फॉर ग्रँटेड झालं ना जे, त्यातून घडलेला सगळा हा सगळा प्रकार आहे.
मग त्या बहुसंख्यांकांना बरोबर कॅप्चर करण्यात आलं एका विशिष्ट प्रचार यंत्रणेच्याद्वारे. तर कृपया प्लीज पहिल्यांदा ह्या देशामध्ये फक्त अल्पसंख्याक नाही बहुसंख्याक पण आहेत, ह्याचा काहीतरी एक बॅलन्स तुम्ही काढला पाहिजे. समान नागरी कायदा आधी आला असता तर कदाचित हे सगळं झालं नसतं. आणि आता मला बघायचं आहे मुख्य म्हणजे उत्तर प्रदेशात त्यांच्याकडे जे पाचवी म्हटले आणि जे बहुमत आहे ना, मला हे बघण्यात आता जबरदस्त इंटरेस्ट आहे की आमच्या गोव्यात आम्ही समान नागरी कायदा केलाय, उत्तर प्रदेशमध्ये यांनी करून दाखवावा जर का हे खरोखर असतील. खरोखर असतील तर त्यांनी समान नागरी कायदा करून दाखवावा. आणि राम मंदिर तो तर आता खर तर कोराटाच्या क्षेत्रातला मला फक्त एकच मिनिटामध्ये सांगू इच्छितो, कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक बघण्याचा दृष्टिकोन आहे. एखाद्या परिवारामध्ये एखाद्या परिवारामध्ये जर एखादं मूल अपंग असेल, आपल्या घराचाच परिवारचं मी सांगतोय, बाकीचं सोडाच, संपूर्ण देश हा एक परिवार आहे. एखाद्या परिवारामध्ये जर आज मागासवर्गीय जे इतकी वर्ष वंचित राहिले विकासापासून, त्यांच्या अधिकारापासून, त्यांच्या हक्कापासून, त्याचप्रमाणे आज मुस्लिम समाज ज्या ज्या पद्धतीने त्यांची जी अवस्था आहे, जी याच्यामध्ये आपल्याकडे अनेक आयोग झाले आणि आपल्याला त्याचे आरसा आहे आपल्यासमोर, आणि जर त्या बाबतीमध्ये जर एखादा निर्णय घेणं म्हणजे जर तुष्टीकरण करणं असेल आणि त्याला जर तुम्ही काँग्रेसला दोषी ठरत असाल, आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. कारण तुम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. त्याचं कारण असं की ह्या देशातला बहुसंख्याक, आम्ही स्वतः बहुसंख्याक आहोत ना, आम्हाला कोणीतरी, आम्ही हिंदू असण्याचं सर्टिफिकेट मोहन भागवतांचं आम्हाला नाही लागत. आम्ही जन्माने हिंदू आहोत, परंतु कर्माने आम्ही तो हिंदू जो या देशाला आवश्यक आहे, जो सर्वांना त्या हिंदूची भीती समोरच्याच्या कुणाच्या मनामध्ये राहणार नाही, तो हिंदू भाई जगताप आहे, तो हिंदू आम्ही आहोत. आणि आम्ही जे तुम्ही जे वारंवार म्हणता देशामध्ये इतकी वर्ष आम्ही राज्य केलं ते फक्त काय मुस्लिमांनी हे दिलं म्हणून केलं, तर ह्या देशातल्या हिंदूंनी सुद्धा आम्हाला निवडून दिलं, ह्या देशातल्या सगळ्या लोकांनी निवडून दिलं, कारण आमचा धर्माचा एजेंडा नाही. आणि ज्या पाचवी बहुमताचं आपण म्हणताय, तर त्या मी म्हटलं पाचवी हा माझा शब्द होता, त्याच्यानंतर सुद्धा आज हे 384 आहेत, परंतु 400 जास्त राजीवजींच्या काळामध्ये सुद्धा आमच्याकडे होतं, परंतु आम्ही त्याचा असा गैरवापर कुठे केलेला मला तरी आठवत नाही, केला असेल तर आम्हाला दाखवून द्या. कुमार सप्तर्षी, पुन्हा मुद्दा हाच राहतो की काही काळ तरी जाऊन द्यावा लागेल की नाही अशा प्रक्रियेमध्ये, ज्या ज्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण आता आहोत, ज्या लोकशाही प्रक्रियेमध्ये इतका तरी आपण शहाणपण दाखवू शकतो का, इतका तरी विश्वास आत्ताच्या ज्या यंत्रणा आहेत, घटना असेल आपली, आपले जे कायदे असतील, आपल्या आसपासची जी परिस्थिती, अगदी आपल्या आपल्या या देशाची नागरिक जे असतील त्याच्यावरती आपण एवढा तर विश्वास दाखवू शकतो की योगी आदित्यनाथांना काही काळ तर द्यायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, की आपण आता फक्त ही आवईच उडवायची की योगी आदित्यनाथ हे झालेले आहेत म्हणजे आता सगळं बुडालं, आता सगळं पूर्णपणे भगवं होणार नाही. मंदार, मोदींना सत्तेवरून 2.5 वर्ष झाली, त्यांनी कुठल्या हिंदुत्वाद्यांना चाप घातला? एकाही हिंदुत्वाद्याला चाप घातला नाही, म्हणजे एकाही हिंसेला चाप घातला नाही. त्यामुळं ही काळजी घेणं आवश्यक आहे, कारण मोदींच्या पासून जे सुरू झालं अगदी साईबाबापर्यंत येऊन पोहोचलं, तर हे हिंसा जो आहे भाग हा लोकशाहीत बसत नाही. आणि एक आपली समज चुकीचं आहे असं मला वाटतं, लोकशाहीचा गाभा आत्मा, बहुमत नसतो, अल्पमताला जिवंत राहण्याची मुभा देणं, कारण आजचं अल्पमत हे उद्या करेक्टिव्ह फॅक्टर असू शकतं. योगी आदित्यनाथ आल्यामुळे हिंसा झाली हे आता कुठे झालंय? जगूशी देतील का नाही? डॉक्टर सप्तर्षी, तुम्ही जे आता गृहीत धरलंय की योगी आदित्यनाथ आले म्हणजे हिंसा झाली, ही हिंसा कुठे झाली? नाही, मोदींच्या पासून काय चाललंय त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढता येतो ना आपल्याला. पुरेसा आहे ना 2.5 वर्षाचा काळ? लगेच असं काही नाहीये. आणि खोटी ठरवली तर आम्हाला आनंद आहे. हिंसेची उदाहरणं पण आपल्याला घ्यायला लागतील, तुम्ही स्पष्ट बोलू शकाल. त्यासाठी बाकी मग भाजपमध्ये काँग्रेसमध्ये काय फरक आहे? नाही, काँग्रेस आतापर्यंत मोदींना एका खूप मोठ्या समाजाचा पूर्णपणे विरोध होता, ते मोदी आले, पंतप्रधान झाले, त्याच्यानंतर त्यांनी जे काही आतापर्यंत कामकाज दाखवलेलं आहे ते दाखवलेलं आहे.
त्याच्या पलीकडे जाऊन आता योगी आदित्यनाथ आले, पुन्हा त्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं ही ओरड केलेली जाते, त्या ओरड ती जी ओरड आहे ती त्या ती ओरड होताना तुम्ही गृहित का धरलं की आता हिंसा होणार आहे म्हणून? नाही नाही, ध्रुवीकरण झाल्याशिवाय भाजपची सत्ता आली असती का? आणि ध्रुवीकरणाचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला नाही काय, हे प्रश्न आहेत ना? त्यांनी ध्रुवीकरण करता करता आदिनाथ आले, आदिनाथ आकाशातून नाही आले, ध्रुवीकरण केलं गर्भातून जन्माला आले. नाही नाही, पण ध्रुवीकरण झालं मताच्या टक्केवारीत बघितलं तर मुस्लिमांनी सुद्धा मतं दिलेत ना भाजपला, ह्याला ध्रुवीकरण म्हणायचं का आजच्या परिस्थितीमध्ये? ही काहीतरी वेगळी परिस्थिती आहे हे तरी आपण मान्य करणार आहोत का? नाही नाही नाही, याच्यामध्ये छोट्या छोट्या जातींना त्यांनी एकत्र केलं, पण त्या सगळ्याचा एकत्र बांधण्याचा जो फोर्स आहे, जी शक्ती आहे, ती अँटी मुस्लिमिझम आहे. आणि दलितांचा द्वेष करून ओबीसीला जवळ करता येतं ना, तर मग मुस्लिमांना अस्पृश्य मानून जर केलं तर याचे देशाला भावी परिणाम फार भोगावे लागतील, त्याची काळजी आहे. म्हणजे असं काय फार बहुमत आलं म्हणून काय फार मोठं घडलंय असं नाही. काळजीपोटी काळजीपोटी बहुमत अगदी 2/3 मिळतं मिळालेले त्याच्यापूर्वी. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, या काळजीपोटी काळजीपोटी तुम्ही हे बोलताय भाई, थोडक्यात तुमचं काळजीपोटी नाही. असहमतीचा अधिकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फार चिंता करायचं कारण नाही. असहमतीचा असं म्हणायला परवानगी आहे? बरं, दुसरी एक गोष्ट आहे, हिटलर जेव्हा आला तो लोकशाहीतून आला, त्याचं पहिलं वाक्य आणि मोदींचं पहिलं भाषण एकच आहे. त्यांनी सांगितलं माझं उद्दिष्ट आहे जर्मनी मधले सर्व राजकीय पक्ष नष्ट करणे, असं केलं होतं त्यांनी. आणि आज जर्मनीमध्ये थिंकिंग आहे की काय आपण कशा माणसाला निवडून दिलं, म्हणून त्यांनी हिटलर या शब्दावर, नाझी या शब्दावर, स्वस्तिका या चिन्हावर बंदी घातली. तर असं मागून भारतीयांनी चिंतन करायचं का की आपण का वेडे झालो होतो, आपण संमोहित का झालो होतो, आपण संभ्रमित का झालो? जर्मनीची एकूण त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेची माणसं आणि त्यावेळेचा जो काळ आहे त्याचा आणि आजचा भारताच्या इतक्या इतक्या विविध पद्धतीचा हा भारत देश आहे, ज्याच्यात कोणाला जर का कोणी म्हणत असेल की भारत देश आम्हाला कळला आणि जर्मनी इतका तो एका एका दिवसात किंवा एका पद्धतीनं बदलेल, इतका विविधतेने नटलेला देश जर्मनी इतका पटकन वेगळ्या पद्धतीनं बदलेल आणि सगळे पक्ष नष्ट होतील असं असं कोणाला वाटत असेल तर त्या भारत देशावरच्या एकूण जडणघडणीवरती इतका बेसावध नाही. असं असं झालं नसतं तर मी बेसावध राहिलो असतो. ठीक आहे, एक भाई आता आता आपला मूळ मुद्दा चर्चेचा असा आहे की आम्ही आवई उठवतोय का? तर नाही, भीती व्यक्त करतोय. जी डॉक्टर पण म्हणाले की आम्हाला ती साधार भीती वाटते आणि साधार तो त्यांनी 3 वर्ष ते 2.5 वर्ष म्हणतात, 3 वर्ष होत आली, आता मे मध्ये 3 वर्ष होतील मोदी सरकारला, तर तो साधार ती भीती वाटते म्हणून. आणि दुसरं महत्वाचं मंदार, इथे जिथे यांनी सुद्धा इथे बोलून दाखवलं, समजा या गोष्टीला एक सुवर्ण संधी म्हणून जर आदित्यनाथ पाहत असतील आणि ज्या या देशातला सगळ्यात मोठा प्रदेश, या देशातली सगळ्यात मोठी जी विधानसभा आहे त्याचं नेतृत्व करत असताना जर त्यांनी खरोखरच जर काय चांगलं घडवलं तर स्वागतच आहे. नक्की, जी आम्हाला साधार भीती असण्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी आतापर्यंत तसा इतिहास नाहीये, त्यांचा त्यांच्या वक्तव्यावर विसरता येणार नाही, तसा इतिहास विसरता येणार नाही, बरोबर आहे, अगदी तसा तसा विसरता येणार नाही. म्हणून ही साधार भीती आहे. नक्की ही साधार भीती आहे. अगदी थोडक्यात मिनिटभरामध्ये शेजत तिळवे जाता जाता, मुळात हा जो कट्टरतावादी अजेंडा आहे किंवा हिंदुत्ववाद ज्या कट्टरपंथीय पंथाकडे वळू पाहतोय, ज्या पद्धतीनं हिंसा वाढेल अशी ही साधार भीती हे व्यक्त करतायत, त्या आधारानेच हा गोरखपूरचा जो महाराज आहे, स्वामी आहे, महंत आहे, हे त्याच आधाराने पुढे जातील की ते तो त्यांचा ट्रॅक चेंज झालाय, ती गोरखपूरची गाडी कुठेतरी रुळावरनं घसरले, आत्तापर्यंत ती पुन्हा रुळावरती येईल का तुमच्या दृष्टीने? रुळावरती नाही, मी याबद्दल बोललो की असं निश्चितपणानंतर विधान आत्ता करता येणार नाहीयेतच, कारण इतिहास तसा दाखला देत नाहीये त्या मठाच्या इतिहासाच्या संदर्भात. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की म्हणजे मठाच्या इथं तिथं आता मंदिराच्या मध्ये कर्मचारी मुसलमान आहेत, तिथं आसपासच्या दुकानामध्ये जवळजवळ 30% दुकानं मुसलमानांची आहेत, हे सगळं तिथं व्यवस्थित चाललेलं आहे, म्हणजे एकदम
अपोजिट मध्ये जाऊन काहीतरी मोठंच काहीतरी होईल असंही नाही. मला भीती खरं एक गोष्ट नेहमीच असते, कारण वैदिकांनी ही खेळी खेळलेली आहे. ज्याला पुष्यमित्र शृंगाच्या संदर्भात बाबासाहेबांनी प्रतिक्रांती म्हटलं होतं, किंवा शंकरांच्या सारखा शैवपंथीय माणूस नंतर अचानक कसा काय वैष्णवांच्यात आणि वैदिकांच्यात तब्दील झाला, अशा पद्धतीचं राजकारण यापूर्वी वैदिकांनी आणि ब्राह्मण्यांनी, म्हणजे ब्राह्मण्यक जे सांगतात त्यांच्या हिशोबानं, जातीच्या हिशोबानं नाही, आरण्यक आणि ब्राह्मणक आणणाऱ्या आणि मनुस्मृती आणणाऱ्या लोकांनी ह्या देशात खेळलेले आहेत की बहुजन समाजाचा शैव मुखवटा घ्यायचा आणि नंतर सगळा वैदिक अजेंडा पुन्हा आणायचा, कर्तृत्वच करायची. हा इथं चातुर्वर्ण व्यवस्था 12व्या शतकानंतर व्यवस्थित आणण्यात आली आणि नंतर तर ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहे असं सध्या सांगितलं. तर हे अशा प्रकारचं राजकारणाचा इतिहास ह्या वैदिकांच्या माग ब्राह्मणांच्या माग आहे आणि म्हणून ही जी भीती आहे तिला साधार इतिहास आधारित आहे. 700 वर्ष डायरेक्ट आपण मागे गेलेलो आहे, 700 वर्ष मागे गेलेत अशी तुमची प्रतिक्रिया. तर असं पुन्हा मागे जायला लागू नये. पुन्हा 150 वर्षाच्या प्रबोधनाचा जो इतिहास आहे ज्यात शैव सुद्धा मोठ्या संख्येने होते. मी सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण देऊन सांगितलं होतं की त्या कशा शैवपंथीय होत्या. तर तो सगळा शैवांचा जो इतिहास आहे, लढ्याचा इतिहास आहे, तो सगळा प्रबोधनाचा इतिहास आहे, तो सगळा जर पुन्हा एकदा शैव मुखवटा घालून पुन्हा पाठीमागून वैदिक आणि निगमिक लोक येऊन तो जर का टराटराप सगळा पुन्हा फाडून पुन्हा खरा चेहरा 11 विक्रा येणार असेल तर मात्र आपल्याला सर्वांना, मी सर्वांना म्हणतो, यात शैव येतात जो बहुजनां हिंदू बहुजन आहे, बौद्ध आहेत, जैन आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन त्याचा विरोध करायची तयारी आता ठेवावी. आणि एक मिनिट फक्त, माझं कुमार सप्तर्षींना जरासा एक हे आहे की श्रमणक परंपरा मध्ये फक्त बौद्धांनी जैन येतात पण शैव पण आहेत आगम परंपरेत, आणि हा खरा लढा आगम विरुद्ध निगम असाच आहे हे कृपया तरी आता तरी लक्षात घ्या. अर्थात सत्तेवर आल्यानंतर, अर्थात ते लोक आल्यानंतर निगम सत्तेवर आलेले आहेत. अर्थात ही वेगवेगळी मांडणी आहे, ही वैचारिक परंपरा आहेत आपल्या देशातल्या आणि या वैचारिक परंपरा समजून सुद्धा घ्यायला पाहिजेत. पण जोपर्यंत विरोध करण्याचा अधिकार आहे तोपर्यंत आपली लोकशाही साबूत आहे आणि आपण सगळेजण आपल्या घटनेचे, आपल्या भारतीय राज्यघटनेचे पायिक आहोत. त्यामुळे ही जोपर्यंत साबूत आहे तोपर्यंत आपल्याला काहीच घाबरायचं काही कारण नाही आहे. योगी आदित्यनाथ सुद्धा याच प्रभावामध्ये कदाचित बदलतील अशी आता सध्या आशा ठेवूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. नमस्कार.